अहमदनगर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना कशाचा तरी अमिष दाखवत फूस लावून पळून नेल्याच्या घटना राहता तालुक्यातील लोणी आणि नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे घडल्यात। याबाबत लोणी आणि नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। राहता तालुक्यातील लोणी गावातील सोनगाव रोडवरील आदिवासी निवारा येथून एका 17 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने सायंकाळच्या सुमारास फूस लावून पळून नेलं। संबंधित मुलीचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही। या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तर दुसरी घटना नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे घडली असून येथील 17 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून घरातून पळून नेलं। तिचा दिवसभर शोध घेऊनही ती आढळून न आल्याने तिच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात अखेर फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।